म्हणजे ना खरंच लोकांची इथल्या लाईफ वेगळीच आहे. म्हणजे आपण आजपर्यंत टी व्हीमध्ये वगैरे असं पाहत येतोय, पण रिअलमध्ये बघते मी या सगळ्या गोष्टी अशा. रोज या ट्रामवर इतकी गर्दी असते, आज कोणीही नाही आहे बघा, ना रस्त्याला आहे ना बस स्टॉपवर आहे, आणि पूर्ण मोकळा रस्ता आहे आज, कोणीच नाही. कारण की आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की स्वित्झर्लंड बंद, त्यामुळे इथे कोणी नाही. आणि हे लोक जात आहेत ते फिरायला वगैरे जात असतील. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगत असते सायकलचा वापर इथे जास्त करतात, तर आत्ताच एक दोघं जण गेले सायकलने आणि हे आपण सायकलने चाललेत. आणि इथे मी दर्शीला काम लावले, डोशाचं पीठ बनवतो आहे तो, इन्स्टंट डोसा. त्याला मिक्स करायला दिले, हळूहळू हळू बाहेर सांडेल सर्व व्यवस्थित. गुठ्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये, हां म्हणजे गुठ्या म्हणजे अशा गाठी, अशा पावडर नाही पाहिजे गोल गोल अशी. नाही बघ, हां कर ना, करत राहावं, पातळ करायचं अजून आपल्याला त्याला. अजून हो, मिक्स करत राहतो मी बनवते. ठीक आहे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे रविवार, तर आम्ही आज बाहेर जाणार आहोत. आमच्याकडे एक तिकीट आहे कालची, तर त्याच्यावर आम्ही 24 तास प्रवास करू शकतो. तर आम्ही आज जाणार आहोत झुरिकला, तर तिथे एक लेक आहे तुम्ही बघितला असेल, तर तिथे दर्शीला स्विमिंग करायला जायचं आहे. हां, तर आपण चहा घेऊया आणि जेवण तयार आहे आणि साबुदाणा खिचडी साबुदाणा भिजत घातलेला आहे, आज माझा उपवास आहे त्यामुळे. आणि इथे साबुदाणा भिजत घातलंय, जेवण तयार आहे आणि इथे डोसा करूया आपण पटकन. आणि ही आहे इडली चिली पावडर, जी डोशाबरोबर म्हणजे जेव्हा टाईम नसेल तेव्हा पटकन आपलं खायला त्याच्यासोबत. तर आपले डोसे तयार झाले आहेत, मस्त क्रिस्पी जाळीदार डोसे झालेले आहेत माझे, हे बघा. तर आता त्यांना देऊया आणि दर्शनला पण बोलूया जेवायला पण खायला. तर कसे आहेत हे डोसे नक्की सांगा, आणि याच्यामध्ये मी काय काय ॲड केलं ते तुम्हाला मी सांगते. आता आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे, आणि रवा घेतला आहे ते पण 2 चमचे घेतलेत मी, आणि तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी, आणि मीठ टाकलं आहे मी, जिरं, कढीपत्ता बारीक चिरून, कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर टाकली मी याच्यामध्ये, खूप छान लागतं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता नंतर डोसा टाकल्यावर. म्हणजे पहिले आपण डोसा टाकून घ्यायचा आणि वरून कांदा टाकायचा, पण दर्शिलाने हे कांदा बाजूला काढून ठेवतात म्हणून मी कांदा नाही घेतलाय. हॅलो, तर आता आम्ही पोचलो आहोत ट्रामने, दर्शिला स्विमिंग करायची आहे तर त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर आलो आहे. हे बघा, ही अशी जागा आहे मस्त, आता ग्रीनरी ग्रीनरी. दर्शीला खूप एक्साइटमेंट आहे स्विमिंग करायची त्यामुळे तो आलाय. काल पण आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे खेळतायत वगैरे, कालपासूनच त्याच चाललंय. लोक इथे झोपलेत, आराम करतायत, खातायत, पितायत, मस्त मजा चालली इथे. या लोकांचं इथे कल्चरच आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे काय त्यांना मस्त वाटतच असणार. आणि हा जो दगड, तर आम्ही आता आलो आहे, बघूया आपण. तुम्ही पण बघा किती मस्त वाटतंय, आणि लोकांचं सगळं सामान विमान सगळे झोपलेत, एवढी गर्दी आहे ना मला वाटतं अर्ध सॅटर्डे संडे लोक इथेच येऊन राहतात की काय समजत नाही असं वाटतंय. सगळं सामान विमान घेऊन येतात. अरे जाऊ शकतो इथे दर्शी, हे काय इथे स्वच्छ आहे, हे काय लहान मुलं आहेत इथे. अरे इथे पण मजा येईल ना, कोणीच नाही इथे जाणं याच्यात. दर्शील रेडी झालंय जायला, लोक एवढी गर्दी आहे त्याच्यामध्ये त्याला जायला आवडत नाहीये. मला म्हणतो दुसरीकडे जाऊया आपण. Thank you.
जर श्री आला आता स्विमिंग कर हाँ माशी आहेत पकड पकडू ना जा माशा पकडायला पकड बघूया तर मी पण पाण्यात उतरली आहे पण मी ड्रेस नाही आणलाय जी दुसरा त्यामुळे मी जास्त येत नाहीये पाण्यात थोडस अर्ध आली आहे खूप गार पाणी आहे खूप गार पाणी वाटत नाही आणि बाहेर असं वाटलं की ऊन आहे चटके लागतात म्हणून मी पाण्यात उतरली तर खूप पाणी गार 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 पाणी आहे आणि मागे दर्शन होतो बघा आणि हे इथे बसलेत मोबाईलवर आणि आता हे पण गेलेत दर्शीलच्या आग्रहासाठी नुसतं दर्शील मागे लागला होता ये म्हणून या पप्पा या पप्पा या करत करत म्हणून गेले स्विमिंगला माझी पण इच्छा होती पण काय करायचं मस्त मजा चालली आहे सगळ्यांची बोट बीट घेऊन लोक स्विम हे करत जातात भाड्याने पण मिळते बोट इथे आणि आमचे साहेब काय करतात बघूया उलटा करते अरे वा तरंगतोय मस्त वा 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 पप्पा गेलेत म्हणून त्याच्यात हिंमत आली आहे जरा जास्त हे बोट घेऊन चाललेत स्वतःची किंवा भाड्याने असेल माहीत नाही कारण भाड्याने पण असते इथे आणि वरती सगळे मस्त स्विमिंग करून बसली आहे झोपलेत सनलाईट घेत आहेत काय होते की नाही इच्छा एक तास झाला हा अरे एक तास झाला दर्शन तू पाण्यात आहेस आणि तुझ्यासोबत त्या पप्पाला पण घेतलं आणि मी इथे उभी आहे त्यांचे व्हिडिओ बनवत आय मस्त म्हणजे ना खरंच लोकांची इथल्या लाईफ वेगळीच आहे म्हणजे आपण आजपर्यंत टीव्हीमध्ये वगैरे असं पाहत येतोय मग रिअलमध्ये बघते मी या सगळ्या गोष्टी अशा की ह्यांची लाईफस्टाईल कशी असते आणि काही कोणाशी देणं घेणं कोणाशी काही नसतं या लोकांचं आपलं जीवन आपली लाईफ आपलं हे अशी ही लोक ही दर्शील आलास झाली इच्छा पूर्ण आता परत नेक्स्ट टाइम बोलशील काय बोलणार पप्पा आले तर थोडस डेअरिंग झाली ना तुझ्यात किती गार पाणी खूपच गार पाणी बघितलं बाहेर आलाय तसा बघ आकाशात थरथर 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 होते याच काय एवढी थंडी लागते साहेबाला चला पुसा 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 आणि लागलं ना एक डुबके मारायचे ते मारून गेलो हा जा परत गेला बस आता ये चल ये बस झालं बेटा आता दोघांनी पण चेंज केले कपडे मस्त एन्जॉय केलं कसं वाटलं दर्शीच्या जबरदस्तीने खोकला आला पाण्यात जायची इच्छा होत होती इच्छा तर भरपूर हमेशा पाणी दिसलं होती इच्छा होते मग पण काय कपडे नव्हते आणले ती पॅन्ट आणली होती मी तुमची लपून मला माहित होत तुमची इच्छा होणार आहे म्हणून मी एक पॅन्ट घेऊन आलेली तुमची
त्याच्यामुळे बरं झालं. मस्त पाण्यात डग पण आले. तर दर्शील बाहेर आल्यावर आले. आता हे ना दर्शील, हो दिसत आहेत, आता आलेत. मस्त वाटते ना थांब आणि ना मस्त वाटत पाण्यात गेले एकदम गार गार बाहेर ऊन आणि पाण्यात गार. जेव्हा ऊन असतं तेव्हा चांगलं वाटतं. चांगलं वाटतं हो. ढग आले की मग थंडी वाजते. बाहेर आलं नाही म्हणजे बाहेर आलं तर थंडी वाजते. थंडी वाजते. चला पाय डुबवले. पुढचं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा थोडस वर आलो की थंडी असं कापत होतो. मी कपडे नव्हते आणले ना त्यामुळे, म्हणजे दुसरे एक्स्ट्रा ड्रेस नव्हता माझा. एक्स्ट्रा ड्रेस मी नाही आणला. मी विचार केला की दर्शीलाच जाईल आणि मला माहित होतं तुमची इच्छा होणार आहे म्हणून मी तुमची एक पॅन्ट लपून आणली होती. त्याला मग माहित नव्हतं. माहित होतं तुला, चेक केली असेल ती बॅग. तर चला मग जाऊया. आता संपला इथला प्रवास आजचा आणि आणि दर्शीलला आता दर्शील बोलतो भूक लागली तर घरी जाऊनच जेवायचं आणि थंडी पण लागायला लागली त्याला. फिरून वगैरे घेतलं आता आजूबाजूचं आणि आता आम्ही घरी जायच्या रस्त्याला आहोत आणि जाऊया घरी. घरी जाऊन जेवण करायचं आहे, म्हणजे खिचडी माझी करायची, माझा उपवास आहे आणि ह्यांचं या लोकांचं जेवण तर मी तयार केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. आणि डोसे पण सकाळी खाल्ले दोघांनी पण त्यामुळे. आणि स्विमिंग केल्यावर आपल्याला भूक लागतेच, जास्त पाण्यात वगैरे गेलं आहे तशी दर्शीला तर खूप भूक लागली आहे. तर चला मग भेटूया. इथे मस्त वास येतो, लोक जेवण घेऊन येतात स्वतःचं, झोपतात वगैरे मस्त. इथे ऊन घेतात पण दर्शन तोपर्यंत मागे चढतोय. हा तोपर्यंत काल पण आलेलो. आज मला याचं नाव समजलं, माहिती होतं एक चायना गार्डन नावाचं जागा आहे बट आज तिकडे नाव बघितलं तेव्हा कळलं की चायना गार्डन. चढला का दर्शन? चढतोय. आणि व्हाईट टी शर्ट घातले, खराब करेल तो. आणि इकडे जर बघितलं तर इकडे काय काय लोकांनी असे कॉस्ट्युम घालून आले, कार्यक्रम आहे, कार्यक्रम सारखं किंवा परफॉर्मन्स सारखं आहे. बघूया का आपण त्यांना? हे बघा जास्त वर नको जाऊस, जास्त वर खाली. पॅन्ट बघ खराब झाली. इथे लिहिले बघा चायनीज टेक अवे. तेच चायना गार्डन आहे ना, चायनीज च हॉटेल हॉटेल असेल. इथून घेऊन जायचं आणि खायचं. या बस स्टॉपला आलो. इथून आपलं 2 नंबरची ट्रॅम पकडायला एक दुसऱ्या स्टॉप पर्यंत जावं लागतं. तिथपर्यंत जाऊन मग 2 नंबरची ट्रॅम पकडून आपल्या आपल्या घरी. खिचडी तयार आहे, मी घाई घाईत केली आहे खिचडी ही आणि दही घेतलं आहे. आणि त्या दोघांचं तर जेवण झालं, आता मला खूप भूक लागली आहे आणि 4 वाजले आहेत. आता मी खिचडी खाते, नंतर भेटेन मी. बाय बाय. तर मी आता आली आहे आमच्या घराच्या मागे आली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही चालायला आलो आहे. आणि हे आहेत कणसाची झाडं जी तुम्हाला दिसत असतील. आणि हा छान हिरवं निसर्ग बघा, किती छान दिसतोय संध्याकाळचा. तर चला मग मी इथे व्हिडिओ एंड करते. आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.